मंडळी गर्लफ्रेंडच्या नवऱ्यामुळे पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लागते एक लॉटरी. या लॉटरीमुळे त्याला कुठला जॅकपॉट लागतोय हे आपल्याला दाखवायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. रसिका दे ना यार चहा. हो आले हे क्या ई पडेल तो इडीस केस रशी हे काय आता या बल्बच्या आकाराचे कप आलेत का याच्यात चहा पिणार आहे मी. ट्यूबलाइट गेली आपली बाथरूम मधला बल्ब काढून आणलाय एक तर नवीन ट्यूबलाइट आणा नाही तर हा बल्ब तरी लावा इकडे. काय ग रोजचं रडगाणं आहे काय रोजचं रडगाणं आहे एक चहा मागितला तर तो तरी दे ना वेळेवर. रोजचं रडगाणं नेहमीच झालंय आता. आणि मी काय ट्यूबलाइट आणणार नाही नवीन कळलं महिना अखेर पैसे नाहीत माझ्याकडे. मला माहिती होतं नेहमीची कारण लावा आता तो बल्ब तरी लावा. लावतो दिवे लावतायत पंखा कशाला बंद केलास. सगळ्यात प्रॉब्लेम असतो तुम्हाला पकडू का. राहू दे राहू दे सावकाश. हा बिएल वाजत नाही लागा यांची नमस्कार वहिनी नमस्कार. गोसाळकर तुम्हीच का. हो आम्ही. अरे वावा येऊ का मग. आलो आपण साहेब हेच का. नमस्कार 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 साहेब. मी घोसाळकर बोला काय काय बोलायचे देवा. काय बोला काय काम काय इकडं बघितलं का कुठे. ह्याच्यात काय लाजायची आता मला माहिती. हे बघा काय तर डंग तर डंग तर डंग टंग 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 काय लगा 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 का नाही शॉक. कसं वाटलंय सरप्राईज. कोण काय कोण ते ओळख ना ग तुम्ही. ते हे कोण. परफेक्ट चॉईस कडकच एकदम. एक मिनिट परफेक्ट चॉईस मला काहीच कळत नाहीये काय म्हणजे काय म्हणायचं नक्की तुम्हाला. ये तुमचा गडी माझा ह्यांची चॉईस आहे. म्हणजे म्हणजे काय. अहो तुमच्या नवऱ्याची पहिली गर्लफ्रेंड आई. जुनाय तुम्ही काय लगा सांगायला असताय. लसते दिवे देवा. अरे उसमी के ये देखो प्यार किया तो डरना क्या. बिंदास बोलायचं. प्यार किया तो डरना क्या. काय बोलताय तुम्ही हे बघा कोण आहात तुम्ही मला पहिल्यांदा सांगा. हिचं नवरा आहे मी. लग्न केल्यावर का 2 आठवडे झालं. नवरा आहे मग इथे काय काम आहे तुमचं इथे. नवरा आहात तुम्ही. काय लागा बिहताय तुम्ही मला कळन झाली. इकडे तू उभरावा तिथं उभरावा. बेच नाही अजिबात. त्याला काय होते तो. प्रत्येकाला 5 तास तुझ घे आयुष्यात. मग मी म्हणलं माझ्या बायकोला बी असणारच. चेतनाला बाबा आपण पहिल्याच दिवशी विचारले. चेतना तुझं बाबा काय जुनी लफडी बिपडी असतील तर आधीच सांगून ठेव मला. पुन्हा आपल्यात लफडी नको त्याच्याहून आहे का नाही. टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. आणि कसं असते वहिनी बोलले की कसं मन मोकळं होते हो. गैरसमजच राहत नाही ते मला आहे का नाही. बरोबर आहे का नाही. नाही बरोबर आहे तुमचं. बोललं पाहिजे पण हे काहीच बोललेलं नाहीये. मला त्यातलं काहीच माहिती नाहीये. नाहीये म्हणजे हे बघ जे आहे ते जस्ट फ्रेंड्स असत ना ते आहे. काय लगा जस्ट फ्रेंड्स वे. फ्रेंड्स एक मिनिट. सगळं सांगितलंय हो सांगितलं. म्हणजे हे म्हणाले ना की नवरा बायकोचं नातं आहे ना विश्वासावर असतं. अशी कुठली गोष्ट नको की एकमेकांची एकमेकांना माहिती नाही. हो ना बरोबर आहे. बरोबर ह्याच्यात काही चुकीचं आहे सांगा. बरोबर आहे बरोबर आहे की नाही. आता ह्यांची बी असतील काहीतरी 5-20 लपडी. हो होते ना. काय होते. तसं म्हण होते. एक मिनिट अनेक वचन. अरे तुम्ही एवढा एवढा रिॲक्ट व्हायची गरज नाहीये. तुमचं जे काही आहे ना ते दारात आलंय. माझं जे कोणी होते त्यांनी गर्दी नाही केली आपल्या दारात. गर्दी बोलते रे पाहुणे गर्दी बोलते.
केवढे होते तुझे किती तुम्ही म्हणजे लगा कडक बुंदी आहे बरं का असू दे की त्याला काय होते गर्दी बोलते हो असू दे की महत्वाचं काय आत्ता कुणा राहते द्या ऑफकोर्स माझ्या सोबत आहे अंगास मग जाऊ दे की विषय सोडा की वहिनी हनीमून वरन डायरेक्ट इकडे चालू वहिनी काय लगा तुमच्या नवऱ्याच्या हुकलेल्या बायकूचा नवरा इकडं आलाय अरे चा बीच काही विचारलं का नाही आम्हाला अरे मेहमान नवाजी काय असती का नाही लगा वहिनी नाही ऍक्च्युली माझ्या दारात आलेलं असं कोणी असं उपाशी जात नाही तुम्ही बसा ना बसा मी चहा बसा 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 तुम्ही पण बस ग बाई बस निवांत बस दमली असशील ना हनीमून वरून आली मानपान नाही केला तर मग उद्या चिडेल माझा नवरा माझ्यावर नाही असं बस बस आरामात बस मी आणते चहा बिस्किट सगळं काय आणते रसिका हे अरे संबंध जोडायला नाही आले ते ए तुटलेले संबंध आठवण करून देत आहेत ते रसिका होय जुना पास्ट जुना पास्ट घर एक नंबर आहे बरं का आवडलं आपल्याला बघा ना वा 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 बाहुलोटेस का जराशी तू नवऱ्याला हनीमूनच्या दिवशी सगळं सांगितलंस आपल्याबद्दल हो त्यांनी विचारलं म्हटलं सांगायलाच पाहिजे ना हे मूर्ख त्यांनी विचारलं म्हणून काय आपण मेसेज करतो ते पण सांगितलंस सांगितलं संशय घेईल तो आयुष्यभर एक नंबर लागा कसला संशय एवढा काय घाबरतोयस तू घाबरतो म्हणजे येडाय तो बघ ना किती खुश झालाय मामाच्या गावाला आल्यासारखं ऍक्च्युली नवऱ्याने चिडायला पाहिजे की नाही तू कसं चिडलास मग अशी चिड येणारच ना हा पण तो खुश झालाय त्याला कौतुक वाटतंय बायकोचा प्रियकर आहे पास्ट ही जी फोटो दिसतोय ही चिकनागडी तुम्ही आहे का हा लगा बरं दिसतंय की ह्याच्यात आता काय तोंडाचं खरकाड्याकडे झालंय लगा म्हणजे म्हातारं झाल्यावर तू लय बेकार दिसायला लागा तुम्ही केवढं फरक आहे बघा की चष्मा लावून लागा नाही हो कॉलेजमध्ये असताना ना मुली मरायच्या याच्यावर ऑफकोर्स आहे सांगताय वा 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 मुली मरायच्या नाही का कोणावर मरायच्या कोणावर हसते काय का मरायचं माझ्यावर काय बोलू नाही शकणार काय एवढा होतो मी सॉलिड छावा एकदम चिकना म्हणजे मरायच्या मुली माझ्यावर सुंदर सुंदर मुली मरायच्या बसा ना तुम्ही बसा ना बसा चहा घ्या माझा फोन फक्त देत नाही नुसतं ठेवलाय आणून घ्या घ्या म्हणते कितरी आमच्या घरी म्हणजे अशी पद्धत नाहीये म्हणजे कोणी आलं तर चहा तरी आम्ही देतो थँक्यू चहा एक नंबर बरं बस ना तू तुला आणू मी चहा बाकी मग हे काय करतात हे हे ना भाऊजी काय करतात हे खूप काय काय करतात तीन दिवस मला सांगत होते माहितीये पण लिस्ट संपेच ना मला म्हणाले अजून सात दिवस जातील हो तर करतात कामकाज म्हणजे लय मोठं आपलं साधं सुद्धा होय म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं एक्सपोर्टचा बिझनेस आहे वहिनी इकडं काय नसतंयच आपलं डायरेक्ट बाहेर विदेशातच भारताच्या बाहेर का हो तिकडे तिकडे मला आपण डायरेक्ट तिकडे पाठवतोय म्हणजे तुम्ही खत म्हणू नका बियाणे म्हणू नका केमिकल म्हणू नका मेडिकल म्हणू नका सगळं वन मॅन शो सगळं सगळ्या क्षेत्रात आपणच लगा म्हणजे खूप श्रीमंत असाल नाही का काय चेतनाने नशीबच काढलाय एवढा श्रीमंत नवरा बरं झालं बाई यांच्याशी लग्न नाही केलं असं काय आमच्या घरात ट्यूबलाईट पण नाहीये नाही पण हे म्हणजे नुसते खिशाने नाही मनाने पण श्रीमंत आहेत नाही ते जाणवलंच तुला इथे घेऊन आले यांच्यासाठी जाणवलं मनाने श्रीमंत हो या ट्रॅफिकच्या शहरात मला भेटता यावं माझा अमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून यांनी हेलिकॉप्टर पण विकत घेतलंय काय हेलिकॉप्टर तुझ्या यांच्यासाठी तुम्ही हेलिकॉप्टर विकत घेतलं त्याला काय आमच्याकडे ट्यूबलाईट पण नाही आहे ना खरंच आहे ना खोटं बोलतीये का एवढं काय त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं तर तुझ्यासाठी काय केलं नाहीये का मी एवढा नवरा राब 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 तो किती कमवतो माहितीये का नवरा 27,000 रुपये पगार आहे माझा महिना 27,000 या काळात
बापरे आणि कापून 24,300 लगा लगा बारी बर का आमच्या बंगल्यात नोकरांना 50,000 रुपये पगार आहे नोकरांना 50,000 एवढं द्यायलाच लागतो वहिनी पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बरं का त्याला काय होतंय तो चेतनाला मला सगळी ह्यांची परिस्थिती सांगितलेली आहे माझ्या बायकोचा पास्ट तो ब्राईटच असला पाहिजे ही तवच ठरवलं मी तवच ठरवलं की बाबा ह्यांना माझ्या कंपनीत जॉब देणार मी मला जॉब देणार महिना 1.5 लाख पगार आता काय तुम्ही आता महिना 1.5 लाख पगार ह्यांना जॉब तुम्हाला नोकरी देणार 1.5 लाख पगार हो मला 1 मिनिट सर 1 मिनिट मला आदर आहे तुम्ही मला 1.5 लाखाची नोकरी देताय पण मी माझ्या कंपनीशी खूप लॉयल आहे आमच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे प्रायोरिटी महत्वाची मी सोडणार नाही माझा जॉब माझी कंपनी मला महत्वाची आहे पुढच्या वर्षी मला प्रमोशन आहे आणि इन्क्रीमेंट मिळणार आहे मला मोठी 1,500 रुपये म्हणजे किती 28,500 1,500 पगार तुम्ही डोक्यात पडलात का ओ वेळ लागलाय का तुम्हाला 1.5 लाखाची नोकरी देतो 1,500 इन्क्रीमेंट कसं घेऊन बसला ए वहिनी आव चिडू नका की जॉईंट करून घेतलं नाही 2 महिन्यात लगेच 2 लाख पगार अयो 2 लाख पगार होईल आपलं तसंच असतं इन्क्रीमेंट 2 लाख पगार लगेच 2 लाख भाऊजी तुम्ही ना असं देवासारखे भाऊ बघत काय बसलं त्या जुन्या बॉस समोर मागे पुढे करता ना पाया पडा भाऊजी पाहुणा आहे माझा पाहुणा आहे प्लीज तुम्हाला मी कॉफी आणू का चहा पिलो परत कशाला कॉफी हो म्हणू आपण कंपनी जॉईन झाला तर आपल्याला भेटता येईल ना माझा नवरा बावळाटच आहे तुझी बायको पण बावळाट वाटते मला पहिल्या दिवसापासून आपण मज्जा करू ना हो म्हणणं पृथ्वी नक्की मज्जा करू म्हणजे म्हणजे पाणी हो म्हणणं तू तू म्हणतेस तर हो 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 चालेल मी जॉब स्वीकारला तुझं ऐकलं हो स्वीकारला जॉब अभिनंदन पाहुण अभिनंदन 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 पाहुण वेलकम टू आमची कंपनी हे काय अय्या हे काय गिफ्ट नवीन जॉईन होतात ना त्यांना आमचं हे फोन देतात हो का फोन लगेच टच स्क्रीन फोन आला पण फोनसाठी जाई उचला की अय्या किती सुंदर आहे फोन आला फोन आला फोन आला थँक्यू हॅलो 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 कोण हॅलो दिस इज शिवा युअर एच आर मॅनेजर फ्रॉम लगा लगा इंटरनॅशनल लगा लगा इंटरनॅशनल तुमची कंपनी हॅलो हॅलो हा बोला ना बोला हॅलो मिस्टर घोसाळकर घोसाळकर आय एम सो सॉरी मिस्टर घोसाळकर You have been appointed as an assistant head manager in Mumbai branch. Congratulations! What? Yes. And our company is going to get one car, one bungalow with servants. What? Congratulations, Mr. Kusadkar. Thank you. But what is this work? Hello? Hi, Manalaya. काय कोण होत मला जॉब मिळालाय असिस्टंट हेड मॅनेजर मुंबई ब्रांच असिस्टंट हेड मॅनेजर फक्त एवढंच नाही रसिका एक कार एक बंगलो देणार आहे मला माझ्यासाठी होत हे आपण पहिलाच मेसेज टाकून ठेवलं होतं आपल्या पाहुणेच जॉब देणार म्हणून भाऊजी तुमचा आभार कसं मला कळत अहो गाडी आली ना की पहिल्यांदा सिद्धिविनायकाला जाऊया एक मिनिट पण त्याच्या आधी मला माझा आधीचा जॉब सोडावा लागेल ना थांब त्यांच्या ना ते तोंडावर फेकून मारा काय ते काय ते म्हणजे रेझिग्नेशनच फेकून मारतात तोंडावर करून टाका रेकॉग्नायझेशन लगेच पाठवून देतेस मी सोडून नका आता लगेच ईमेल करतो की नाही बघा 1 लाखाचा जॉब मिळाला म्हणून मला युअर्स घोसाळकर माहित नाही केलं सबमिट केलंय मी सिस्टीम मध्ये आता त्यांच्यावरती आहे बघू काय होईल ते होईल थँक्यू अभिनंदन बॉस गेला खड्ड्यात जुना आता नवीन कंपनी अजून एक फोन आला का
हॅलो 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 दिस इज शिवा युअर एच आर मॅनेजर फ्रॉम लगा लगा इंटरनॅशनल बोला ना लगा लगा इंटरनॅशनल बोला ना येस मिस्टर घोसाळकर घोसाळकर यू हॅव बीन प्रमोटेड एज अ झोनल मॅनेजर अयो प्रमोशन झालं लगेच झालं पण लगेच झोनल मॅनेजर येस येस घोसाळकर तुमचं ग्राफ आणि प्रोग्रेस पाहता आमच्या कंपनीने तुमचं प्रमोशन केलंय अँड युअर अॅन्युअल पॅकेज विल बी 30 लाख किती 30 लाख येस घोसाळकर अँड नाव यू आर झोनल मॅनेजर ऑफ सोमालिया कंग्रॅच्युलेशन सोमालिया हॅलो एक मिनिट आता तुम्ही सोमनाथला जाणार ते सोरटी सोमनाथचं दर्शन पण घेता येईल मला बावळे ठे सोमनाथ नाही सोमालिया सोमालियाला का जायचंय मी काय म्हणजे जॉब तिकडचं जाईल सोमालियाचा पण काम काय करायचं तिकडं आता असणार तुम्ही समुद्रात समुद्रात काय काम आहे समुद्र चाचे म्हणून तुमची अपॉइंटमेंट झाली आहे तिकडं अय्या भाऊजींचे चाचा असणार आहेत मग तर काही टेन्शनच नाही घरचं माणूस ना हो यांचे चाचा आहेत हे मला म्हणाले होते ए बावळटांनो समुद्री चाचा म्हणजे त्याच्या नात्यातला कोणी चुलता नव्हे समुद्री चाचा म्हणजे पायरेट अय्या म्हणजे ते विमानातलं ते पायलेट पायरेट पायरेट वेगळं अरे विमान विमान नाही हे जहाज लुटतात बघ ते पायरेट्स ते झोनल मॅनेजर झोनल मॅनेजर आहे तुम्ही तिकडे अरे पण मी कशाला माझं कशाला पाठवतो तिकडे झोनल मॅनेजर म्हणून मी कशाला जाऊ पायरेट्स ऐका ना काय चाललंय उगाचच घाबरताय तुम्ही अरे 2 लाख पगार बंगला मिळणार गाडी मिळणार नाही मला प्लीज खरं सांग काय प्रकारे काय प्रकारे हा समुद्री चाचा म्हणजे पायरेट्स म्हणून तुम्ही मला तिथे पाठवताय ती जहाज लुटायला पाठवताय तुम्ही मला काय प्रकारे जॉब आहे दुसरं काय आहे तवा असं नका करू मला प्लीज सांगा ना नेमकं काय कुरुगुरु तेव्हा थांबा फोन आला जरा एक मिनिट हॅलो बोल किर हा ओटी भरते तुमची म्हणजे मेलाय कोण नाही नाही मग तिकडे समुद्रात टाकून दे त्याला कोणाला समुद्रात टाकायचं हे जायला काय बॉड्या काय इकडे घेऊन येतो परत आपण तेव्हा कुठल्या बॉड्या नाही नाही तिकडे कार्यक्रम तिकडेच करून टाका सगळा ठेवू नका त्याला हा नाही त्याच्या जागी एक नवीन माणूस अपॉइंट केलेलं आहे मी इथं घोसाळकर नाव आहे झोनल मॅनेजर म्हणून तो काम करेल आणि तिकडे मी आला बिला तर ह्याची बॉडी पाण्यात टाकायची नाही बॉडी इकडे परत आली पाहिजे वहिनी इकडे वाट बघते ठेवू का मग हा चला चला काय काय फोन होता हा लागेल लागेल चेतनाला मेसेज फोन केला ना ह्याच्या पुढं तंगड तोडून हातात दिना कळलं का चेतनाचा छ जरी तोंडात न काढला ना तुझ्यातला ग फुडीन मी नाही नको नीट लक्षात ठेवायचं कळलं का आणि ही गोष्ट जर ह्या दोघींना कळली तिथनं जायच्या आत संपवीन तुला मी नाही सांगणार नाही सांगणार नीट देण्यात ठेवायचं ठेवणार कळलं काय पाहुणं लगा अरे बॅग आम्ही भरा की लगा जायचं नाही उद्या कधी जायचं उद्या जायचं पाहुणं टेन्शन घ्यायचं नाही बरं का घाबरू नका टेन्शन घ्यायचं नाही अजिबात तिकडे काय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर समजा पोलिसांनी पकडलं नाही काय करायचं नाही शांत बसाय ही तुम्हाला गिफ्ट देतोय अजून एक मी बघा ही गळ्यात घालून ठेवायचं गळ्यात घालून ठेवायचं पोलिसांनी काय विचारलं नाही ही उघडायचं ह्यातली पावडर आहे ती तोंडात टाकायची मग पोलीस काय करत नाही ती बघा सगळा कार्यक्रम होतोय मज्जा आहे का म्हणजे बावळतस का तू सायनाइड आहे लगा 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 काय आयडिया काढली लगा लईच आवडली आयडिया पण आणि स्किट पण मस्त परफॉर्म केलं मस्तच प्रसाद लाजवाब कॉन्सेप्ट होती आणि अफलातून प्रेझेंट केली तुम्ही सगळ्यांनी सावत्या कहर केला असतो कहर सावत्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या लाजवाब खूप मजा आली मला कीप इट अप